2016 रोजी केंद्र सरकारकडून नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती, तर नोटबंदीच्या या निर्णयाला 6 वर्षे पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या या नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर भावपूर्ण श्रद्धांजलीचा फलक लावून हे आंदोलन करण्यात आले. तरी श्रद्धांजली कोणासाठी हे देखील लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर नमूद करण्यात आले होते. तर यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी फलकाला पुष्पांजली अर्पण केली. या नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक सामान्य नागरिकांना नाहक नुकसान झाले. 6 वर्षानंतर देखील सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक या नोटबंदीच्या निर्णयाच्या झळा सहन करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. जे 6 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे नोटबंदी केली होती, अचानक नोटबंदी केली होती, याच्याने नुसतं व्यापाऱ्यांचा नाही तर सर्वसामान्यांचा एक प्रकारे त्यांनी त्यांना मारलंच होतं. त्याचा आज निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहरातर्फे एक त्याचा निषेध म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहून आणि याचा निषेध करतो आहे की 6 वर्षापूर्वी जे हे झाली त्याची झळ आज 6 वर्ष पुलटूनही आजही सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ सोसावी लागते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.